तो दिवसाढवळ्या घरफोड्या करायचा, घरफोड्या करून चोरलेलं सोनं चक्क व्हाईट करायचा, काय आणि कुठं घडलाय हा प्रकार पाहूयात. नवी मुंबई, रत्नागिरी आणि सांगली पोलिसांच्या नाकीनं वाढणारा हा आहे परशुराम शिडगे. त्याच्या चोऱ्यांच्या कारनाम्यामुळे पोलीस चांगलेच चक्रावून गेलेत. रत्नागिरी, गुहागर, चिपळूणमध्ये घरफोड्यांचं प्रमाण वाढलं होतं. चोरांना जेरबंद करण्यासाठी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कसून शोध सुरू होता. या तपासात परशुराम शेडगेवरही पोलिसांचं लक्ष होतं. गुहागरमध्ये 5 घरफोड्या करून परशुराम दुसऱ्या जिल्ह्यात जात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून मिळालेली माहिती चक्रावून टाकणारी आहे. मिळालेले दागिने तो सोनाराकडे विकून त्यातील अर्धी रक्कम घ्यायचा आणि उरलेल्या रकमेचे दागिने करून घ्यायचा. खरेदी करताना सोनाराकडून पावती अवश्य घ्यायचा आणि त्या पावतीचा उपयोग पतसंस्थांमध्ये सोने कर्ज तारण म्हणून कर्जाऊ रक्कम उचलण्यासाठी करायचा. तब्बल 2 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर त्यांनी कर्ज काढलं होतं. यापूर्वी तो अटक होता, त्यामध्येही त्यानं मोठ्या चोऱ्या केल्याचं निष्पन्न झालं होतं. तो माल बेळगाव इथं विकल्याचं समजून आलं होतं, त्याप्रमाणे तो हस्तगत झालेला आहे. या 5 घरफोड्याशिवाय अजून ज्या जिल्ह्यामध्ये दिवसा घरफोड्या झालेल्या आहेत त्याबाबत याच्याकडे चौकशी सुरू आहे. त्यामुळं आम्हाला आशा आहे की गुहागर शिवाय चिपळूण, रत्नागिरी या ठिकाणी यानं चोऱ्या केलेल्या असाव्यात. त्याकरता गुन्ह्यामध्ये त्याला अटक करून कोर्टाकडून त्याची पिशी मंजूर करून घेऊन तपास करण्यात येणार आहे. परशुरामनं विविध पतसंस्थांमधून 25 तोळे सोन्यावर कर्ज उचललाय. पण चोर कितीही हुशार असला तरी चोराचा माग पोलीस काढतातच. त्याचप्रमाणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.